राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका नगरपालिका निवडणुका त्रिसदस्यीय पद्धतीऐवजी सदस्य पद्धतीद्वारे घ्यावी अशा मागणीचे निवेदन दिनांक 22 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. एकापेक्षा जास्त प्रतिनिधी निवडून आल्यानंतर विजयी उमेदवार त्या प्रभागाची जबाबदारी एकमेकांवर ढकलतात, तसेच झालेल्या विकासाचे श्रेय स्वतः लाटण्याचा प्रयत्न करतात. नागरिकांना आपल्या समस्या सोडवण्यात अडचण येते. श्रेयवादाच्या या लढाईत विकासाची कामे रखडतात. भारतीय संविधानानुसार सर्वसामान्य महिला पुरुष यांना स्थानिक निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा मागासवर्गीय नागरिक 60,000 मतदारांच्या प्रभागात निवडणूक लढवू शकत नाही. ही त्यांच्या अधिकारावर गदा आहे, त्यांच्यावर अन्याय आहे. निवडणुकीत 50% महिला लढणार असून राजकीय आरक्षणानुसार त्रिसदस्यीय प्रभागात 2 मागासवर्गीय महिलांना निवडणूक लढवण्याची असेल तर त्यांना एका पुरुषावर अवलंबून राहावे लागत आहे. यामध्ये महिला पुरुषांचा समीकरण बसत नाही. महानगरपालिकाची व नगर परिषदची निवडणूक फक्त धनाढ्य व्यक्तीकरिता न राहता सर्वसामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, इतर मागासवर्गीय महिला पुरुष, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासारख्या प्रतिनिधींना स्थानिक राजकारणात संधी किंवा स्थान द्यायची असेल तर 1 सदस्य वाढ पद्धती किंवा 2 सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, विष्णू लोडम, विशाल शिरभाते, राम कोरडे, जगदीश मारोटकर, इब्राहिम घाणीवाला आदि उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस की तरफ से आज विजय साहब को निवेदन दिया गया. जैसा कि अभी बोले सर ने कहा कि 4 के प्रभाग और 3 के प्रभाग में नगर सेवकों को बहुत तकलीफ जाती है. उसका उदाहरण मैं आपको देता हूँ. मैं भी 4 के प्रभाग में चुनके आया था और सिग्नल वार्ड में भी चुनके आया था, लेकिन 4 के प्रभाग से सिग्नल वार्ड में काम करने की इच्छा बहुत होती है और हर नागरिक की समस्या में आसानी से वो सिग्नल वार्ड का नगर सेवक निपटा सकता है. 4 के प्रभाग में जैसा अपने पानी की टंचाई है बहुत, 15-15, 20-20 दिन नल नहीं आते और जब सूखा गिरता है तो टैंकर द्वारा नगर सेवकों को हर घर में पानी पहुंचाना पड़ता है. जैसा कि हम टैंकर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नगर सेवक हर घर पीछे 2 टाकी पानी देते थे, उसमें वो दूसरे पार्टी का नगर सेवक बांटता ही नहीं था, फिर उसमें सब झंझटा झगड़े होते थे. इसलिए मेरा बोलना ये है कि सिंगल वार्ड किया जाए. महाराष्ट्र में काला धू घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत यांच्या निवडणुकीकरिता निवडणूक विभागाने प्रभाग रचना प्रस्तावित केलेली आहे. आम्हाला ती प्रभाग रचना नको. 2 सदस्यीय वार्ड जर असले त्यामुळे अनेक अडचणी येतात. जसं की एखाद्या वार्डात म्हणजे आता मागच्याच वेळेस नगरपालिकेमध्ये 2 सदस्यीय वार्ड होता आणि अशा वेळेस काय होते की दोन्ही नगरसेवक जर वेगवेगळ्या पक्षाचे निवडून आले तर त्या ठिकाणी त्यांचं कॉम्बिनेशन राहत नाही आणि एखाद्या नगरसेवकाने जर कामे केली तर दुसरा त्याचं क्रेडिट घेते, त्यामुळे दोघांमध्ये समन्वय नसतो आणि या श्रेयाच्या लढाईमध्ये त्या वार्डाचा विकास खुंटतो. त्याचप्रमाणे नागरिकांनासुद्धा अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागते. म्हणून आम्हाला ही 2 सदस्यीय प्रभाग रचना नको. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, त्याचप्रमाणे ओबीसीच्या विविध संघटना, माजी नगरसेवक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवरावजी ठाकरे, उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री यांना ही निवेदनं पाठवण्यासाठी देण्यात आलेली आहे. VKB न्यूजसाठी मूर्तिजापूरमधून सुमित सोनोनीची रिपोर्ट. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।